अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यातर्फे जीएम फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका यांच्या वतीने पूरग्रस्तांना तब्बल 10,000 राशन किट मदत स्वरूपात रवाना करण्यात आली आहे। सध्या कोकण भागात पूरग्रस्त परिस्थिती उद्भवल्याने हजारो कुटुंब बेघर झाली आहेत। अनेकांवर उपासमारीची परिस्थिती उद्भवली आहे, याची दखल घेत आमदार महाजन यांच्यातर्फे एक हात मदतीचा या माध्यमातून 10,000 जीवनावश्यक वस्तूंचे किट भरलेला आयशर ट्रक जामनेर नगर परिषद चौकातून रवाना झाला आहे। याप्रसंगी जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर, जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, जामनेर नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष शरद पाटील, माजी अभियंता जे के चव्हाण, गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे, जामनेर नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कोकणमध्ये महाड आणि त्यातल्या त्यात चिपळूण या कोकण भागात महापुराचा खूप मोठा फटका नागरिकांना बसला आहे। तिथलं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे। अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाच्या अगोदर जर कोणी गेलं असेल तर आपल्याला सार्थ अभिमान आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आपलं लाडकं नेतृत्व माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन हे कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले। गेल्या 4-5 दिवसापासून चिपळूण आणि महाडमध्ये भाऊ मदत कार्यासाठी स्वतः ठाम मानून तिथे आहेत। जनतेला आवश्यक असलेल्या सगळ्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून सुरू आहे आणि म्हणून एक हात माणुसकीचा आपल्याही समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या नात्यातून गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात गिरीश महाजन फाउंडेशन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कालच आपण जळगावहून देखील 2 ट्रक अन्नधान्याच्या रवाना केल्या। आज जामनेरमधूनही आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ताडपत्र्या आणि अन्नधान्याचं किट आपण रवाना करतो आहोत। त्यात 6 किलो 5 किलो तांदूळ, 5 किलो गव्हाचा आट्याचा पीठ, तेल, साखर, चहा, मसाले, साबण, जे जे काय जीवनावश्यक वस्तू आहे असे किट, अशा जवळपास 10,000 किट्स आपण त्या कोकणातल्या पूरग्रस्तांना मदतीसाठी माननीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून पाठवतो आहोत। आणि खऱ्या अर्थानं हे समाजाच्या आपण काय देणं लागतो याचं खऱ्या अर्थानं हे जोतक आहे। जे काम आपल्याला ही वेळ राजकारण करण्याची नाही आहे, परंतु जे काम शासनाने खूप अगोदर करायला पाहिजे होतं ते आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गिरीश भाऊंच्या नेतृत्वात होतं आहे आणि असंच काम अविरत्रपणे आपण सेवा करत राहिली पाहिजे, हाच त्यामागचा संदेश आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।